घाटी रुग्णालयात गेल्या वर्षभरापासून औषधांची टंचाई भासतीये, त्यामुळे येथे उपचारासाठी दाखल रुग्णांची हेळसांड होतीये. राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे घाटी रुग्णालयामध्ये औषधांची टंचाई निर्माण झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं आज भीक मांगो आंदोलन करण्यात आलंय. सर्वसामान्यांसह गोरगरिबांसाठी जीवनवाहिनी म्हणून घाटी रुग्णालयात दररोज विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी रुग्ण येथे दाखल होत असतात. इतर खासगी रुग्णालयाचा खर्च परवडत नसल्यामुळे हजारोंच्या संख्येनं घाटी रुग्णालयात रुग्ण दाखल होत असतात. मात्र गेल्या वर्षभरापासून घाटी रुग्णालयात औषधांची टंचाई भासते, त्यामुळे येथे उपचारासाठी दाखल रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. घाटी प्रशासनाकडून राज्य शासनाकडे अनेकदा निधी पुरवण्याची मागणी करण्यात आली, मात्र राज्य सरकारनं याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज घाटी रुग्णालयाला औषधांच्या टंचाईचा सामना करावा लागतोय. राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे घाटी रुग्णालयाला औषधांचा पुरेसा निधी मिळत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं आज भीक मांगो आंदोलन करण्यात आलंय. याद्वारे जमा झालेला पैसा शासनाकडे पाठवण्यात यावा याबाबतचं निवेदन आज घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांना देण्यात आलंय. औरंगाबाद मधील नव्हे तर मराठवाड्यातील सगळे गोरगरीब लोक इथं उपचार घेण्यासाठी येतात, पण या घाटी प्रशासनाकडे एकही सर्दीची म्हणा कोणत्याही साध्या तापेची सुद्धा गोळी यांच्याकडे अवेलेबल नाही आहे. मागील एक महिन्यापासून हे कोणावरही म्हणजे उपचार करायसाठी हे आता चिठ्ठी देऊन टाकतात आणि बाहेरच्या हॉस्पिटलमधून किंवा बाहेरच्या मेडिकलमधून गोळ्या आणण्यासाठी हे प्रशासन पाठवते रुग्णांना. तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे आज आम्ही भीक मागो आंदोलन केलेलं आहे. या भीक मागो आंदोलनातून आमच्याकडे जेवढं काही पैसा जमा होणार आहे तो सगळं पैसा आम्ही घाटी प्रशासनाला, घाटी रुग्णालयाला, जेनेरिक मेडिसिन रुग्ण जेनेरिक मेडिकलमधून सगळे औषधी आणि इंजेक्शन वगैरे घेऊन आम्ही घाटी प्रशासनाला भेट देणार आहोत.